उद्धवजींनी मला सांगितलं आणि मी ते ऐकलं नाही असं कधीच झालं नाही, नेवर इन 5 वर्षात. त्यामुळे निश्चित एक सात्विक संताप मला आला, मला राग आला, या सगळ्या गोष्टी आल्याच. याच्यामध्ये खरं सांगतो की जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टीतनं मार्ग निघू शकला असता, मात्र उद्धवजींनी माझ्याशी बोलणंच टाळलं. हा, अमित शहांचा आणि त्यांचा आपल्याकडे एक संस्कार आहे, संस्कृती आहे की दोन व्यक्ती चार भिंतीत झालेलं बोलणं जगभर सांगू नये म्हणून त्यांनी कधी ते सांगितलं नाही. म्हणून बघा, मी जे म्हणत होतो की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला की जागांचं वाटप करताना ज्या पद्धतीनं एक एक असते असते एक एक पद जसं चीन सरकत जाते ना, आता तसं ते चाललेलं होतं. एकूण त्याच्यापूर्वीच्या 5 वर्षामध्ये जे काही संबंध उद्धवजींशी होते, म्हणजे एक गोष्ट मी आणि तेही मान्य करतील, उद्धवजींनी मला सांगितलं आणि मी ते ऐकलं नाही असं कधीच झालं नाही, नेवर इन 5 वर्षात. त्यामुळे निश्चित एक सात्विक संताप मला आला, मला राग आला, या सगळ्या गोष्टी आल्याच. पण शेवटी राजकारण आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टी मागे टाकायच्या असतात आणि पुढे जायचं असतं. आता हे प्रश्न खूप मला रिपिटेटिव्ह विचारायचे नाही, कारण अगोदर तुम्हाला अनेकांनी विचारलं, पण मला हा वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे हा प्रश्न, कारण हा प्रश्नाची उत्तरं अजून आलेली नाहीत. तुम्ही पहिली गोष्ट अशी की तुम्ही त्यांना दिलेलं वचन मोडलं असं जे सगळीकडे प्रसृत झालं, किंवा त्यांचं असं एक व्हर्जन आहे, त्यांचंही एक सत्य आहे जे तुमचंही एक सत्य आहे राजकारणी म्हणून, त्यातलं खरं द ट्रूथ काय आहे, म्हणजे काय सत्य आहे की तुम्हाला खरोखरच तुम्ही वचन देऊन नंतर तोडलं का, की केंद्रीय नेतृत्वाने तुमच्या, तुम्ही वचन देऊन तोडलं नसेल तुमच्या केंद्रीय नेतृत्वाने ते असमर्थता दाखवली का ते वचन पाळायला, काय झालं? असं असतं, आपल्याला माहिती आहे ना प्रत्येक गोष्टीच्या 3 बाजू असतात, एक तुमची बाजू, एक माझी बाजू, एक खरी बाजू. आता यातली खरी बाजू कुठली, पण शिवसेनेचं म्हणणं आमची आणि खरी बाजू एकच आहे म्हणून, नाही नाही हे आता प्रत्येकाचं वेगळं परसेप्शन आहे. असं आहे की उद्धवजी असं सांगतात की मला वचन दिलं होतं, माझ्या स्वतःला जे बोलवून, कारण 15 मिनिटं उद्धवजी आणि अमितभाई हे आतल्या खोलीत बसले, पुन्हा मला आतमध्ये बोलवलं, काय बोलायचं मला सांगितलं, त्याही वेळेस मला कधीही असं सांगितलं नाही, हे सांगण्यात आलं जरूर की 50-50% आपल्याला जागा वाटून घ्याव्या लागतील आणि या संदर्भातली घोषणा करा, आणि काय बोलायचं हे मी तिथे मराठीत आणि हिंदीत बोलून दाखवलं दोघांचं बोल, त्या दोघांनी अप्रूव्ह केलं आणि हे ठरलं की मीच बोलायचं, त्यांनी एक एक शब्द बोलायचा, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही आणि प्रेस संपवायची, इतकं सगळं झालं. पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो की ज्यावेळेस म्हणजे विधानसभेचं सगळं आपलं हे चाललं होतं, अरे लोकसभेचं ज्यावेळेस चाललं होतं, सगळ्या म्हणजे वाटाघाट्या चालल्या होत्या, अमितभाई मातोश्रीवर गेले, तर ते अमितभाई मातोश्रीवर जे आले ते सबसिक्वेंट आले, त्याच्या आधी आम्ही भरपूर वाटाघाटी केली. आणि या वाटाघाटीमध्ये एक दिवस उद्धवजी होते, आदित्य होतं, मी होतो आणि आमच्याकडनं अजून एक जण होते, आमचं चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी पालघरचा आग्रह धरला. मग मी म्हटलं आमची सिटिंग सीट आहे, पालघर कशी देता येईल. मग जवळजवळ आम्ही ॲग्री केलं, नंबर्सही ॲग्री केले आणि मग शेवटी उद्धवजी असं म्हणाले की बघा, ते आम्हाला विधानसभेच्या वेळी 50% हे तर जागा ठीक आहे, पण आम्हाला मुख्यमंत्रीपद लागेल. तर मी म्हटलं मुख्यमंत्रीपदाचं तर मला काही मँडेट नाही आहे. म्हणाले नाही, मी परवा फोनवर अमितभाईंशी बोललो होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं. तर रात्री 2 वाजले होते, मी म्हटलं मी आत्ता अमितभाईंना उठवतो. मी रात्री 2 वाजता अमितभाईंना उठवलं, म्हटलं त्यांचं म्हणणं असं आहे, ते म्हणाले पण मी त्यांना सांगितलं हे शक्य नाही आहे आणि मी शब्द दिलेला नाही आहे आणि याच्यावर जर आपली बोलणी तुटत असेल तुम्ही तोडून टाका, कारण हे आपल्याला मान्य नाही आहे. आणि त्याच्यावर आम्ही बोलण्या तोडल्या रात्री 2 वाजता, ते घरी गेले, मी घरी गेलो. त्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा मध्यस्थी झाली आणि मग पालघरची सीट त्यांना द्यायची आणि क्लोज करायचं असा निर्णय झाला. याचा अर्थ काय होता, तर मुख्यमंत्रीपदावर तुटलं होतं आणि ते आम्ही पालघरवर जोडलं आणि मुख्यमंत्रीपद नाही हा निर्णय पक्का झाला. आता याच्यानंतर मला हे समजतच नाही की ते कुठे हा विषय धरून बसले की मला हो म्हटलं. आणि मी पुन्हा अमितभाईंनाही विचारलं, ते म्हणाले की मी समोर म्हणजे ते 15 मिनिटं जे आतमध्ये होते त्यावेळेस आमच्या वेगवेगळ्या चर्चा झाल्या, पण कधीही, कारण म्हणाले मुख्यमंत्री या विषयावर आम्ही क्लोज केलं होतं ऑलरेडी की ते शक्य नाही आहे, त्यामुळे असा शब्द कधी दिलेलाच नाही. आता मला हे समजत नाही की हा शब्द ते कुठून पकडून बसले. आमच्या नेत्यांचं म्हणणं होतं की आम्ही तो कधी शब्द दिलेला नाही. याच्यामध्ये खरं सांगतो की जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टीतनं मार्ग निघू शकला असता,
मात्र उद्धवजींनी माझ्याशी बोलणंच टाळलं आणि मला राज्य गेल्याचं दुःख नाही किंवा ठीक आहे ते कसे वागल्याचं दुःख नाही, पण याचं मनापासून दुःख आहे की 5 वर्ष ज्या व्यक्तीचा शब्द मी पडू दिला नाही, ज्यांच्या खातर माझा महापौर मुंबईत बनू शकला असता, पण मी सगळं सोडून दिलं मुंबई पूर्ण कम्प्लीट आणि सांगितलं तुम्ही घ्या मला कुठलंही पद नको. अशा परिस्थितीमध्ये माझ्याशी फोनवर देखील बोलायला त्यांनी नकार दिला याचं दुःख मात्र मला मनात प्रचंड आहे. ज्यावेळी शिवसेना येत नाही आहे असं लक्षात आलं त्यावेळी आमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत त्याचा आम्ही विचार केला आणि त्यातल्या एका ऑप्शनमध्ये आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती सोबत जाण्याची, थेट राष्ट्रवादीची ऑफर. गॉड प्रॉमिस तुम्ही सांगता, राष्ट्रवादी म्हणजे निश्चित, राष्ट्रवादी म्हणजे थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. या संदर्भात योग्य त्या चर्चा देखील झाल्या होत्या आणि त्यानंतर तुम्ही होता त्या चर्चेत, मला माहिती आहे मी होतो, एका चर्चेत मी होतो एकात मी नव्हतो जे काय असेल. आणि एकदम टोकाच्या चर्चा देखील म्हणजे सगळ्या ज्या व्हायला पाहिजेत त्या लेवलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो आणि आम्ही शांत बसलो होतो. 2-3 दिवस असे होते की आम्ही आता मनात नाही ठरवून टाकले की आता आपल्या हातात हे सरकार नाही, हे सरकार गेलं आणि कुठलीच कृती आम्ही केली नाही त्या 3-4 दिवसात. पण त्या 3-4 दिवसांनंतर अजितदादांकडनं आम्हाला फिलर आला आणि आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते म्हणाले मला मान्य नाही हे, म्हणाले जे पवार साहेबांनी आधी सांगितलं होतं माझं आजही स्पष्ट मत आहे स्थिर सरकार हे भाजप आणि राष्ट्रवादी या ठिकाणी देऊ शकेल, पण जर पवारसाहेब शब्दावरून आता बदलत असतील तर मला हे वाटतं की हे 3 पक्षाचं सरकार चालू शकत नाही, यातनं राज्याचं नुकसान होईल आणि म्हणून मी तयार आहे तुमच्यासोबत सरकार बनवायला. आणि त्यानंतर त्यांच्याकडे रिक्वायर्ड स्ट्रेंथही होती, त्यानंतर हा निर्णय झाला आणि म्हणून ती जी काही सकाळी झाली म्हणजे आता तो निर्णय बरोबर होता का चूक होता, म्हणजे मी तर 4 दा हे कबूल केलंय की कदाचित चूक असेल, पण ज्या तुम्हाला व्यक्तिशः चुकीचा झाला नाही आज अनलाईक देवेंद्र झाला. आज आज मी ज्यावेळेस मागे होऊन पाहतो त्यावेळेस नसतं केलं तरी चाललं असतं असं आज वाटतं, पण त्या क्षणी नाही वाटलं, याकरता नाही वाटलं की ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करतायत तुम्हाला राग होता, जेव्हा जेव्हा बॅकस्टॅबिंग होत आहे तुमच्या पाठीत प्रत्येक जण खंजीर खुपसतो आहे त्यावेळी जगावं लागतं राजकारणामध्ये, राजकारणात मरून चालत नाही, यू हॅव टू बाउन्स बॅक. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचा इतिहास आहे की कधीकधी गनिमी कावा करावा लागतो, आपल्या मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो आणि म्हणून तसा गनिमी कावा तो आमचा होता की ही चान्स मिळालाय आता हे करायचं आणि म्हणून रात्री ठरलं सकाळी केलं. केल्यानंतर त्यातले बरेच कॉन्सिक्वेन्सेस झाले, पण आजही तुम्हाला सांगतो जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर ते सरकार टिकलं असतं, 100% टिकलं असतं, म्हणजे ती पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला आणि त्यामुळे आम्ही त्याच्यात काही फार करू शकलो नाही आणि म्हणून मी सांगतो की आज मला मागे होऊन पाहिलं तर असं वाटतं निर्णय चुकला होता, पण त्या क्षणी आय वॉज कन्व्हिन्स्ड आणि मला असं वाटतं की त्यावेळेस माझं कन्व्हिन्स होणं याकरता बरोबर होतं की सगळे मिळून तुम्हाला ज्यावेळेस बॅकस्टॅप करतात ना त्यावेळेस आपल्याला ही भूमिका नाही स्वीकारतायत की नाही नाही मी तर तत्वांना अडून राहील, माझ्या पाठीत किती खंजीर खुपसा, राजकारणात हे चालत नाही. राजकारणामध्ये त्यावेळी जशास तसं उत्तर द्यावं लागतं ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी झालो, पण यशस्वी होण्याच्या 99% पोहोचून अयशस्वी झालो. देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीमध्ये म्हणजे राजू परोळेकरांना त्याने एक मुलाखत दिली आणि त्याने असं म्हटलंय की जर उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला असता आणि जर उद्धव ठाकरे आणि माझी चर्चा झाली असती तर आता जे चित्र दिसतंय ते दिसलं नसतं. त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंना मी वारंवार फोन केला ते फोनवर आले नाही. शिवसेनेची नेमकी त्याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे, का उद्धव ठाकरे फडणवीसांचे फोन उचलत नव्हते किंवा समोर फोनवरती येत नव्हते? हा अमित शहांचा आणि त्यांचा आपल्याकडे एक संस्कार आहे, संस्कृती आहे
की दोन व्यक्ती चार भिंतीत झालेलं बोलणं जगभर सांगू नये म्हणून त्यांनी कधी ते सांगितलं नाही. म्हणून बघा मी जे म्हणत होतो की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला की जागांचं वाटप करताना ज्या पद्धतीनं एक एक असते एक एक पद, जसं चीन सरकत जाते ना आता तसं ते चाललेलं होतं, सरकत सरकत पुढे जायचं. आता काय झालं की आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना 18 जागा सोडा, त्या सोडल्या. आता काय झालं की काही लोकांनी आमच्याकडे शिवसेना पक्षात प्रवेश केलाय मग जागा सोडा, असं करत 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 124 वर शिवसेनेनं आणलं. फक्त शिवसेनेचा उद्या मुख्यमंत्री होणार आहे याचे एक वचन दिलं होतं ते पुरं होईल या आशेने उद्धवजी हे सगळं सांभाळून नेत होते. ते का नाही बोलले त्यांच्याशी त्याचं असं म्हणणं होतं सातत्यानं. माझ्या एका म्हणजे ज्या काही वाटाघाटी होत होत्या शिवसेनेकडनं जे कोणी नेते जात होते ते प्रत्येक वेळा तेच सांगत होते की आपण पहिल्यांदा घोषित करा की यातलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आम्ही शिवसेनेला देऊ. ते घोषित करणं दूरच, उलट आणखीन जखमेवर मीठ चोळण्याचं काम चालू होतं. आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देणार नाही, आम्ही तुम्हाला गृहमंत्री पद देणार नाही, आम्ही तुम्हाला अर्थमंत्री पद देणार नाही, आम्ही तुम्हाला नगरविकास मंत्री पद अशी अनेक मंत्री देणार नाही, हे कोण आम्ही बोलत होतो का? आमच्याकडनं फक्त एकच पागडी होत होती त्याही 2.5 वर्षाची. म्हणजे उद्धवजींनी एवढी तयारी सांगितली की तुम्हाला 2.5 वर्षानंतर येण्याची तारीख आहे त्या तारखेचा राजीनामा आदल्या आवर देतो मी, तो तुम्ही मंत्रालयावर लावा आणि माझा मुख्यमंत्री 2.5 वर्षानंतर पद सोडेल. मी वंदनीय शिवसेना प्रमुख हा शब्द दिलाय आणि अमित शहांनी मला शब्द दिलाय तो तुम्ही पाळा. मला व्यक्तीच्या चर्चेत मला त्यांनी एवढंच येऊन सांगावं माध्यमांसमोर की आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला तयार आहोत, यांचं कसं घडित होतं चर्चेला या म्हणजे काय तो पुढे काय करायचं तुम्ही ते देणार नाही चर्चेनंतर गुराल घालणार, गुराल घालण्यात मास्टर. पण त्याच्यात इतके तरबेज आहेत की नाही तुमची माझी जागा ती माझी आणि तुमची जागा ती पण माझी, उमेदवार कुठे? उमेदवार कोण नाही, अरविंद सावंत. अरे मग तुमच्याकडे उमेदवार पण नाही, जागा आमचं शिवसेनेचा माणूस घेऊन तुमचा उमेदवार. ही जी काही पद्धत त्यांची होती ती आम्ही अगदी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपासून पाहिली, छोट्या छोट्या नगर परिषदांच्या निवडणुकीत पाहिली. मी स्वतः संपर्क होतो आणि आमचाच माणूस घेऊन त्याला नगराध्यक्ष करता फक्त नाव चिन्ह लावायचं कमळ. ही जी काही पद्धत आहे ती पहिल्यापासून होती. हे तुम्हाला अगदी जिल्हा परिषदांपासून लक्षात होतं, हे नगरपालिकांमध्ये तुमच्या लक्षात आलं, हे वेळोवेळी तुमच्या लक्षात आलं, हे सगळं लक्षात येताना सुद्धा मग लोकसभेला आणि विधानसभेला शिवसेना भाजप बरोबर का गेली? सांगितलं विस्तारवादी भूमिका वंदनीय शिवसेना प्रमुखांची कधीच नव्हती, म्हणून उलट म्हणायचे ते लोकसभेला तुम्ही आता त्यांचं होतं का अगोदर, पण तरी सुद्धा शिवसेना प्रमुख लोकसभेला अधिक जागा त्यांना देऊया विधानसभा आमच्या. ते कसं म्हणायचे शिवसेना म्हणून राष्ट्र तुम्ही पहा महाराष्ट्र आम्ही पाहू, काय कागदावरच्या वाटाघाटी करत बसत नसत ते, एवढ्या जागा तुमच्या एवढ्या आमच्या असलं कसलं केलं नाही त्यांनी. व्यावहारिक दृष्टिकोन हा शिवसेना प्रमुखांचा कधीच नव्हता, तात्विक होता. हिंदुत्वामध्ये हिंदू मत फूट पडणे ही त्यांची भावना होती, म्हणून देशभरात तर शिवसेना होती. देशभरात जागा आम्ही फारसे लढवले नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. पण पक्ष वाढणार कसा? तुम्ही म्हणताय शिवसेना विस्तारवादी नाही, विस्तारवादी भूमिका नाही घेतली, तेव्हा आपल्या मित्रांनी आम्हाला जागा दाखवली असं उलट म्हणूया की कसं वागलं पाहिजे त्यांनी शिकवलं. म्हणूनच कार्यकाळाकडे उद्धवजी म्हणाले ना आता मी माझं स्वप्न आहे की देशाच्या पंतप्रधानपदी शिवसेनेत बसेल, ज्याचा शिवसेने एक शिवसेनेचा खासदार जो कोणी असेल तो तिथं देशाचा पंतप्रधान म्हणून आता आम्ही पाहणार आता पाहणार आम्ही केलं भरपूर झालं. आता किती अनुभव घ्यायचे त्या साधी गोष्ट सांगतो. मी केंद्रात मंत्री होतो, आदरणीय उद्धवजींच्या आशीर्वादाने मंत्री झालो होतो आणि मला जेव्हा राजीनामा द्या असं उद्धवजींनी निरोप दिला की अरविंदजी आता खूप झालं आता राजीनामा द्या, त्यांनी मला एक सांगा असं जर चटकाफटकी करायचं असतं तडकाफटकी महिनाभर गुराळ घातलं असतं पण पाहिली ना एका शब्दासाठी दिलेला शब्द पाळा 2.5 वर्षाचा. मी राजीनामा देतात तुम्ही तुम्ही राजीनाम्याचा विषय तुम्हाला विचारतो, तुम्ही राजीनामा द्यायला गेला होता तेव्हा मोदी तुम्हाला काय बोलले? अच्छा रे मोदी बोलले मोदी भेटले तर बोलतील ना. मी राजीनामा देण्यासाठी राजीनामा लिहिला आणि पंतप्रधान कार्यालयात फोन केला आणि मला म्हटलं मला भेटायचंय.
मीटिंग ठरली अर्धा घंटे की फार मीटिंग ठरली 5-6 वेळा फोन केले. शेवटच्या 2 फोन मध्ये त्यांनी विचारलं क्या कारण आहे क्या कारण आहे. यार मुझे इस्तीफा देना आहे मी पत्र देण्याचा चाहता हूँ प्रधानमंत्रीच्या मिलकर त्याग पत्र द्या. तेव्हा पण माझ्या मनात तेच होतं की निदान त्या निमित्तानं समोर जात आहे आणि सांगता येईल की हे असं असं आहे कृपया लक्ष घाला. नाही दिलं मला वेळ. शेवटी मी पत्र माझ्या पीएच्या करवी ऑफिसमध्ये पाठवून दिलं त्यांच्या पंतप्रधान कार्यालय. पत्र माझ्या पीएच्या करवी गेल्यानंतर सुद्धा त्यानंतर स्वतः 2 तासाने 1 तासाने बोलू शकले असते की अरे क्यू क्या बात आहे आजा ऑफिसने मिलने गेली. मंत्रिमंडळ असते ना कॅबिनेट मंत्री आहे मी असं काही नाही ना कुठेतरी सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय नाही बोलावलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल संध्याकाळच्या आत माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनिशी मंजूर होऊन आला. कशाचा द्योतंग आहे मैत्री जपण्याच म्हणजे बोलायचं एक असतं. कथनी आणि करणीमध्ये प्रचंड फरक असलेली आमचे मित्र आहेत.